हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी एक खूप वेगळा विषय आणलेला आहे, जो प्रत्येकाला त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये शिवाय प्रत्येक वयोगटासाठी उपयोगी पडेल असं काही आणलं आहे. सुरुवातीला कदाचित आपल्याला थोडंसं वेगळंही वाटेल, कारण हा विषय मानसशास्त्राला धरून आहे. हां, पण याची खात्री मात्र नक्की एवढी आहे की शेवटी तुम्हाला हा विषय नक्की आवडेल आणि तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याचा वापरही नक्कीच कराल. त्याचं शीर्षक आहे मला हे आवडत नाही. लिखाण केलं आहे ज्योती थोरवत आणि वाचन दीपज्योती. चला तर मग पाहूयात काय आहे हे नक्की मला आवडत नाही. मला हे आवडत नाही किती सहजपणे आपण बोलून जातो, तू हे करायचं नाही कारण मला आवडत नाही किंवा मला असंच आवडतं त्यामुळे तू तसंच करायचं किंवा वागायचं. खूप छोटी आणि रोजची वाक्य आहेत ना, पण तितकं छोटं त्याचं गांभीर्य मात्र नाही आहे. आपण आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी पटकन बोलून मोकळे होतो, विशेषतः ज्याच्याशी आपण जास्त जवळीक आहे असं मानतो त्याच्याशी. पण समोरच्याचं काय मत आहे किंवा त्याचं काय म्हणणं आहे हे यावेळी आपल्याला महत्त्वाचं वाटतच नाही, कारण समोरच्या व्यक्तीला त्याबाबतीत आपण गृहितच धरलेलं नसतं. आणि मग याचा परिणाम कधी तात्काळ दिसतो तर कधी उशिरा, आणि कधी कधी असं होतं की तो कधीच समोर येत नाही. मला हे आवडत नाही हे मुख्यत्वे करून पती पत्नी किंवा प्रेमी प्रेमिका यांच्यामध्ये जास्त पाहिलं जातं आणि अनुभवलं जातं, कारण या नात्यांमध्ये अलिखित अधिकार आलेले असतात जे बाकी मैत्री किंवा इतर नात्यामध्ये विशेष लुडबुड करताना दिसत नाहीत, कारण तिथे चढाओढ आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची खिसाडगाई नसते. आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि आबादी ठेवण्यासाठीचाच हा एक केविलवाणा प्रकार असतो. विषय व्यवस्थित समजण्याच्या दृष्टीने इथे पती पत्नी या विषयावर सविस्तर बोलता येईल, जेणेकरून सर्वांना हा विषय व्यवस्थित समजेल. मुळात भारतात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने मला हे आवडत नाही हे पुरुषांच्या तोंडून जास्त ऐकायला मिळतं. अर्थातच प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच. काही स्त्रियाही आपल्या नवऱ्याशी असं वागत असतात, पण तुलनात्मक दृष्टीने त्याचं प्रमाण मात्र कमीच आहे. इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती ही की हे लिखाण कोणाच्याही विरोधात नाही किंवा कोणालाही दूषण लावण्यासारखं नाही. हा विषय मुळातच फार गंभीर आहे आणि त्याचे परिणाम खूप कुठेतरी खोलवर होत असतात, जे थांबणं किंवा त्यात बदल होणं अपेक्षित आहे यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न. याची सुरुवातच मुळात होते ती मुलगी बघताना, कारण तिथूनच मुलीला हे येतं का ते येतं का, लग्नानंतर तुला हे करावं लागेल ते करावं लागेल, अमुक अमुक बदलावं लागेल या साखळदंडांनी बांधलं जातं. आणि मग लग्नानंतर त्या साखळदंडाच्या चाव्या फेकून दिल्या जातात आणि मग वारंवार असे आघात सुरू राहतात. पण एकदाही हा विचार केला जात नाही की मला आवडतं किंवा आवडत नाही म्हणून आपण नकळत गुलामासारखं आपल्या व्यक्तीला वागवतो. तिला काय आवडत असेल तिच्याही आवडीनिवडी असतील, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यातही अशा तिला न आवडणाऱ्या गोष्टी असतील. पण हा विचार आपल्या मनाला शिवत सुद्धा नाही, कारण आपलं कधी चुकू शकतं हे मान्य होण्या इतकी मानसिकता प्रगल्भ नसते किंवा फुसका अहंकार असं काही करू देत नाही. त्यामुळे काही लोक पटकन परिणामाची पर्वा न करता प्रत्युत्तर देऊन जातात. काही नाते जपण्याच्या भुईभारापायी किंवा प्रेमापोटी न बोलता सर्व काही गपचूप सहन करत राहतात. याचे परिणाम मात्र ऐकून घेणाऱ्याच्या मनात
खोलवर नकळत रुजत जातात. परिणामी व्यक्ती कधी अति हळवी होते, कधी छोट्या छोट्या गोष्टीवरून डोळ्यात पाणी येऊ लागतं, तर कधी चिडचिड करत राहते. साहजिकच मानसिकता खचत जाते, आत्मविश्वासाला उतरण लागते आणि या सगळ्यात ती व्यक्ती स्वतःचं अस्तित्वच हरवून बसते. आणि या सर्वामुळेच दुसऱ्या सोबतीचाही अतिअहंकार वाढत जातो. परिणामी दोघेही मानसिकरित्या समाधानी कधीच होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातला नात्यांचा बंध कधीच मजबूत होऊ शकत नाही आणि नकळत दुरावा येत जातो आणि तो हळूहळू वाढतही जातो. मानसिक, भावनिक, जवळीक यांचा धूर बनून उडून जातो. परिणामी उरतं ते फक्त निभवायचं म्हणून जबरदस्तीचं लोढण्यासारखं नाथं, ज्यात कोणीही आनंदी नाही. यावर काही सहज आणि सोपे उपाय बघता येतील आणि जर ठरवले शिवाय तसे प्रयत्न केले तर नक्कीच त्यात सुधारणाही होत जाईल, परिस्थिती सकारात्मकरित्या बदलत जाईल. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी सांगू नयेत असं नाही, पण आपण सांगताना कसे सांगतो, कधी सांगतो हे जास्त महत्त्वाचं आहे. खूप राग आलेला असताना या गोष्टी टाळाव्यात. या गोष्टी मनावर खोलवर गार करणाऱ्या असल्यामुळे शब्द जपून वापरावेत. बोलताना आवाजाचा स्तर जमेल तितक्या खालच्या पातळीवर ठेवावा. चेहऱ्यावर किंचित सहसू ठेवून समजावणीच्या सुरात या गोष्टी सांगाव्यात. लगेच सांगणं जमलं नाही तरी सुसंवाद होईल अशी परिस्थिती असताना बोलावं, जेणेकरून ऐकणाराही नीट ऐकून घेईल आणि त्यानुसार वागायला सुरू करेल. त्याची दुसरी बाजू अशी की पती पत्नी, प्रियकर प्रेयसी ही नाती सुरू करताना जपताना एक गोष्ट मात्र अवश्य लक्षात घ्यावी. दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या वातावरणातून आलेल्या शिवाय वाढलेल्या असतात. दोघांचे अनुभव वेगवेगळे, घरातलं वातावरण, संस्कार, पद्धती, भाषा सगळं काही भिन्न असतं आणि या सर्वामुळे एखाद्याच्या आवडीनिवडी सवयी बनत जातात आणि काळानुसार त्यात बदलही होत जातात. विशेषतः तरुण वयात जेव्हा घरापासून मुलं लांब राहिल्या जातात, मग साहजिकच कोणी आपल्यासारखा हवा तसा 100% कोणीही नसणार. त्यामुळे काही गोष्टी ज्या आवडत नाहीत त्या वर सांगितल्याप्रमाणे सांगाव्यात. पण बऱ्याचशा गोष्टी जशा आहेत तशा त्या स्वीकाराव्यात, कारण जर आपण एकमेकाला पूर्ण बदलवत बसलो तर नात्यातील कोमलता निघून जाऊन काटेरी कुंपणं लावल्यासारखं होत जाईल. गरजेचं नाही की समोरच्याने पूर्णपणे आपल्या मनासारखं वागावं, त्याला मोकळीक दिली की प्रेमाने स्वतःहून ती व्यक्ती बदलेल. पण गुलामासारखं सारखं सूचना देत राहिल्या तर आपल्याला हवे ते बदल दिसणार नाहीत. या सगळ्यांनी एकमेकाविषयी आदर मात्र नक्कीच वाढत जाईल आणि परिणामी प्रेमातली उत्स्फूर्तताही. तेव्हा वेळ दवडू नका, बऱ्याच गोष्टी कदाचित याची आपली वाट बघत असतील. इथे विषय सोपा करून सांगण्याच्या दृष्टीने मी फक्त एकच नाते गृहीत धरले होते, पण बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशा परिस्थिती येतात, सिच्युएशन्स येतात आणि आपली नाती बऱ्याचदा बिघडू लागतात आणि आपल्याला कळतही नाही की नेमकं कुठे काय चुकतं आहे किंवा काय घडतं आहे आणि अचानक हे सगळं असं का झालं. आणि मग वाढत जाणारा दुरावा आपल्याला त्यात सुधारणाही करू देत नाही, किंवा काही चुकीचे सल्ले जे फुकटमध्ये मिळालेले असतात ते हा दुरावा अजून वाढवत जातात.
त्यामुळे अशावेळी गरजेचं आहे ते योग्य समुपदेशन आणि काउन्सिलिंग, तेही एका योग्य व्यक्तीकडून. जी व्यक्ती दोन्ही बाजू व्यवस्थित समजावून घेऊन दोघांनाही व्यवस्थित समजावेल आणि त्यातून योग्य तो मार्गही सुचवेल. एक खूप छोटा उपाय मी यामध्ये दिलेला आहे. यासारखे असंख्य उपाय आहेत जे आपल्याला प्रत्येक नात्यामध्ये वापरता येऊ शकतात आणि ज्याला आपण एक हेल्दी रिलेशनशिप म्हणतो ते मेंटेन करू शकतो. जर आपल्यालाही अशा काही मदतीची, मार्गदर्शनाची किंवा समुपदेशनाची गरज वाटत असेल तर नक्की त्यासाठी एक पहिलं पाऊल घ्या. अजिबात विचार करू नका की समाज काय म्हणेल किंवा माझ्या घरचे, माझे फ्रेंड्स, माझी फॅमिली, माझे नातेवाईक मला काय म्हणतील की मी अशा सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन सांगतो एखाद्याला, त्याच्याकडून काउन्सिलिंग घेतो, तर असं बिलकुल वाटून घ्यायची गरज नाही. आपल्याला जर एखादी समस्या सोडवायची असेल तर ती योग्य व्यक्तीकडे जाणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला जर अशी काही मदत हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. मला संपर्क करण्यासाठीची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली दिलेली आहे. तेव्हा नक्की सांगा की आजचा विषय तुम्हाला कसा वाटला. याबाबतीत अजून तुम्हाला मार्गदर्शनपर काही ऐकायला आवडेल का नक्की सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो फीडबॅक्सही नक्की द्या. आता मी इथेच थांबते आणि लवकरच येईन एक वेगळा आणि नवा विषय घेऊन. थँक्यू. बाय बाय.